मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा खूपच हृदयस्पर्शी आहे. एक व्यक्ती काबड कष्ट करून रिक्षा चालवून हॉटेलची भांडी घासून आपल्या बायकोला शिकवत होता. आणि जेव्हा त्याची बायको चांगले शिक्षण घेऊन सरकारी शिक्षिका होते तेव्हा पूर्णपणे बदलून जाते. आपल्या पतीला धक्के मारून घरातून हाकलावून लावते आणि म्हणते की आता मला तुझ्यासोबत राहायला अजिबात आवडत नाही. तू मजदूरी करतो, हॉटेलवर भांडी घासतो आणि मी एक सरकारी स्कूलची टीचर आहे. तुझ्यासोबत जर मी कुठे गेले तर माझी इज्जत जाते, माझा तिथे अपमान होतो. तुझे आणि माझे स्टेटस पूर्णपणे वेगळे आहे. आणि अशा प्रकारे त्या नवरा बायकोमध्ये खूप वादविवाद होतात आणि इच्छा नसूनही ते एकमेकांसोबत घटस्फोट घेऊन टाकतात. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, वेळेची चक्र असे पलटून जाते की जसा की कोणाला विश्वासच बसत नाही. घटस्फोट घेतल्यानंतर तो जो मुलगा होता ना, तो खूपच मेहनत करतो, मन लावून आपले शिक्षण पूर्ण करतो आणि आपल्या पत्नीचा बदला घेण्यासाठी काही वर्षांनी SDM अधिकारी बनतो. आणि SDM झाल्यानंतर आपल्या पत्नीच्या स्कूलमध्ये चीफ गेस्ट बनून जातो. इथे त्याची घटस्फोटित पत्नी खूप वर्षानंतर आपल्या पतीला SDM झालेले पाहून तिच्या पायाखालून जमीनच सरकते. त्याची घटस्फोटित पत्नी स्कूलच्या लोकांसमोरच आपल्या पतीला पाहून ढसाढसा रडायला लागते. परंतु त्यावेळेस SDM साहेब आपल्या घटस्फोटित पत्नीसोबत जे काही करतात ते ऐकून खरंच तुम्ही लोक हैराण होऊन जासाल. जर ही कथा तुम्ही पूर्ण ऐकली तर तुम्ही सुद्धा म्हणताल की SDM साहेबांनी बरोबर केलं. ही कथा आहे महाराष्ट्रातल्या छोट्या गावात राहणाऱ्या नेहा आणि संजीवची. संजीव हा खूपच गरीब घरातला मुलगा होता. त्याचे वडील एक शेतकरी होते आणि ते शेतीच करायचे. तरीही त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिकवले होते. संजीव BSc पास झाला होता. संजीव हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. संजीवचे लग्नाचे वय झाले होते, त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी नातेवाईकांना त्याला मुलगी पाहायला सांगितली. तेव्हा त्यांच्याच गावात राहत असलेल्या मुलीचे त्याला स्थळ आले, जिचे नाव नेहा होते. नेहाच्या घरची परिस्थिती सुद्धा थोडी हालाकीची होती. एक दिवस संजीव, त्याचे आई वडील आणि काही नातेवाईक तिला पाहायला जातात. नेहाला आणि नेहाच्या घरच्यांना संजीव पसंत पडतो आणि संजीव आणि त्याच्या घरच्यांनाही नेहा पसंत पडते. आणि अशा प्रकारे दोघांचेही लग्न धूमधडाक्यात लावून दिले जाते. परंतु लग्न अगोदर नेहाने संजीवला एक अट घातली होती. ती अट अशी होती की मी तुझ्यासोबत लग्न करेल, परंतु लग्नानंतर मी माझे शिक्षण चालू ठेवेल, मी माझे शिक्षण सोडणार नाही. नेहा ही अभ्यासात खूप हुशार होती आणि तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यामुळे संजीवने सुद्धा नेहाला वचन दिले की ठीक आहे, तुला जर लग्नानंतर शिकण्याची इच्छाच आहे तर तुझ्या शिक्षणासाठी मी काहीही करेल. काहीही झाले तरी तुझे शिक्षण थांबणार नाही, त्याच्यात कोणतीच अडचण येणार नाही. जेव्हा संजीव नेहाला शिकवण्यासाठी तयार होतो, त्यामुळे नेहाचे घरचे सुद्धा खुश होतात आणि दोघांचेही लग्न धूमधडाक्यात होते. लग्न झाल्यानंतर नेहा आपल्या सासरी येते. लग्नानंतरच्या पूजा विधी सगळं काही निर्विघ्न पार पडतं. दोघेही आपल्या संसारात खूप खुश असतात. परंतु अचानकच एक दिवस संजीवच्या आईची तब्येत खराब हो झाली. त्यांच्या एका किडनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता. संजीव आपल्या आईला कितीतरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, त्यांचे उपचार करतो. कधी पुण्याला, तर कधी मुंबईला, तर कधी बेंगलोरला, तर कधी कोणत्या मोठ्या शहरात. असे करून तो कितीतरी हॉस्पिटलमध्ये त्याच्या आईला घेऊन जातो. परंतु तरीही संजीवच्या आईची तब्येत बरी होत नव्हती. आणि या सगळ्यामुळे त्यांच्या घरात पैशांची तंगी येते, कारण सगळा पैसा संजीवच्या आईच्या उपचारांमध्ये संपत आला होता. परंतु इकडे नेहा BEd ची एंट्रन्स एक्झाम देते आणि त्याचा रिझल्टही येतो. नेहा BEd एंट्रन्समध्ये चांगल्या मार्कांनी पास झाली होती. तेव्हा संजीव विचार करतो की आता मी काय करू, नेहाचे BEd ला ॲडमिशन करू की नको करू. आईच्या उपचारामध्ये तर खूप पैसे गेले आहेत, तिच्या ऑपरेशनसाठी लाखो रुपये लागतात. BEd ची ॲडमिशन फीसुद्धा खूप आहे. परंतु मी तर लग्नाअगोदर वचन दिले होते. खरंच संजीवने नेहाला लग्नाअगोदर वचन दिले होते की तो कोणत्याही किमतीत नेहाला शिकवेल. त्यामुळेच संजीवने थोड्याफार पैशांचा बंदोबस्त केला आणि नेहाचे ॲडमिशन BEd ला घेतले आणि आईचे ऑपरेशन पुढे ढकलले. त्यावेळेस संजीवकडे खूप जास्त पैसे नव्हते. त्याने खूप ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला नोकरी कुठेच मिळत नव्हती. आणि जरी मिळाली तर 9-10 हजाराच्या पगाराची मिळत होती. आणि त्यामुळेच संजीव आता भाड्याचा टेम्पो वगैरे चालवायला लागला होता.
कधी कधी हॉटेलमध्ये जाऊन भांडी सुद्धा घासत होता. कधी कधी तो मजदुरी सुद्धा करायचा. ज्या कामातून त्याला पैसे मिळू शकत होते तो ते काम करत होता. कधीच काम करण्यापासून मागे हटत नव्हता. जर त्याने नोकरी केली तर महिन्यातून फक्त त्याला 10-12 हजार मिळाले असते. त्यामुळे त्याने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि तो अशीच वेगवेगळी कामे करू लागला. कारण संजीववरती घरच्यांच्या सुद्धा खूप जबाबदाऱ्या होत्या. संजीवचे बाबा शेतकरी होते, त्यामुळे ते खूप जास्त पैसे कमावत नव्हते. त्याला त्याच्या जीवनात खूप जास्त दुःखांचा सामना करावा लागला होता. परंतु जसे 3 वर्ष निघून जातात तेव्हा एक दिवस त्याला कळते की नेहा गरोदर आहे, ती आई होणार आहे. आणि त्यामुळेच संजीवच्या घरी थोडेफार आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. 9 महिन्यानंतर नेहा एका गोंडस बाळाला जन्म देते. जेव्हा तिचे बाळ जन्माला येते तेव्हा या काळात नेहाचे बीएड शिक्षणही पूर्ण झाले होते. डिलिव्हरी झाल्यानंतर नेहा आता घरीच राहू लागली होती, कारण तिचे छोटे मूल होते. घरी राहून ती आपल्या बाळाचा सांभाळ करू लागते. आणि संजीव घरातून बाहेर पैसे कमावण्यासाठी जात होता. जसजसा वेळ निघून जात होता सगळं काही ठीक चालले होते. एक दिवस महाराष्ट्रामध्ये सरकारी शिक्षकांची भरती येते तेव्हा नेहा आपला फॉर्म भरून देते आणि काही महिन्यातच तिचा सरकारी शिक्षक बनण्याची परीक्षा होते. आणि देवाची कृपा बघा, त्यामध्ये तिचे सिलेक्शन होते. तिचे महाराष्ट्रामध्येच एका गावात सरकारी टीचरच्या पदावर नेमणूक होते. नेहा आता प्रायमरी स्कूलची शिक्षिका झाली होती. ज्या ज्या लोकांनी हे ऐकले की आता संजीवची पत्नी नेहा एक सरकारी शिक्षिका झाली आहे तेव्हा सगळ्या लोकांनी संजीवचेच खूप कौतुक केले होते. बोलत होते की बघा कशी मजदुरी करून काबाड कष्ट करून मिळेल ते काम करून आपले घर चालवत होता आणि आपल्या पत्नीला शिकवून बघा आज त्याची पत्नी प्रायमरी स्कूलची शिक्षिका झाली आहे. लोकांचे बोलणे ऐकून त्याचे कौतुक ऐकून संजीवची सुद्धा छाती अभिमानाने फुलत होती. दिवसांमागून दिवस जात होते आणि आता ती वेळ येते की नेहाला आता घरापासून दूर एका गावातल्या शाळेत शिकवायला जायचे होते. कारण ज्या स्कूलमध्ये नेहाचे जॉईनिंग झाले होते, ज्या स्कूलमध्ये नेहाची ड्युटी लागली होती, ते स्कूल नेहाच्या घरापासून खूप दूर होते. संजीवला याची काहीच अडचण नव्हती, त्यामुळे तो नेहाला म्हणतो, ही संधी कोणालाही मिळत नाही नेहा, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस, मी कायम तुझ्यासोबत असेल. आता एक काम कर, तू त्या गावाला जा आणि एक खोली भाड्याने घे आणि तिकडेच राहा आणि स्कूलमध्ये शिकवायला जा. बाळाला मी सांभाळेल, काळजी करू नकोस. त्यांचे बाळसुद्धा 2 वर्षाचे झाले होते. संजीवच्या घरचे सुद्धा संजीवची साथ देतात आणि म्हणतात, तू बाळाचे टेन्शन घेऊ नकोस, आम्ही त्याला सांभाळू. बाळाला तिकडे नेले तर तुला खूप त्रास होईल. बाळ घरी आणि तू स्कूलमध्ये शिकवायला गेल्यास तुझे मन लागणार नाही आणि बाळाचे सुद्धा हाल होतील, त्यामुळे तू बाळाला घरीच ठेवून जा आणि तिकडे एक खोली घेऊन तू स्कूलमध्ये शिकवायला जात जा. नेहासुद्धा आपल्या 2 वर्षाच्या मुलीला घरीच सोडते, कारण तिला माहिती होते की आपल्यापेक्षा जास्त संजीवचे आई वडील आणि संजीव तिची काळजी घेतील. हाच विचार करून नेहा त्या गावाला जाते जिथे तिची नेमणूक झाली होती आणि तिकडेच राहून प्रायमरी स्कूलमध्ये शिकवू लागते. हळूहळू दिवस निघून जातात. परंतु जसे 6 महिने होतात तेव्हा नेहा संजीवसोबत कमी बोलायला लागते आणि संजीवलासुद्धा असे वाटू लागते की आता नेहा हळूहळू बदलू लागली आहे. संजीव जेव्हा नेहाला फोन करत होता तेव्हा ती फोनच उचलत नव्हती. संजीव जेव्हा तिला 10 वेळा फोन करत होता तेव्हा ती एकदाच फोन उचलून थोडंफार बोलायची. आणि कधीकधी तर असे व्हायचे जेव्हा ती फोन उचलत असायची तेव्हा संजीव बोलायचा पण ती काहीच बोलत नव्हती. तेव्हा शेवटी संजीव नेहाला म्हणाला, नेहा मला वाटते की तू आता बदलत चालली आहेस. तुझा स्वभाव पहिल्यासारखा राहिला नाही, तू माझ्यासोबत बोलत सुद्धा नाही. तेव्हा नेहा त्याच्यावर चिडते आणि ओरडून म्हणते, याचा अर्थ तू माझ्यावर संशय घेत आहेस. तुला कळायला हवे की मी इकडे कामात किती बिझी असते. तू मला समजून घेत नाहीस, उलट तूच बदलत चालला आहेस. यावर संजीव काहीच उत्तर देत नाही आणि फोन ठेवतो. असेच एक दिवस संजीव सकाळी सकाळी तिला फोन करत होता, परंतु नेहाने त्याचा फोन उचलला नाही. संजीवने तिला खूप फोन केले परंतु नेहाने उचलले नाही, त्यामुळे संजीव घाबरला की सकाळी सकाळी ही फोन का उचलत नाही. तो घाबरला आणि त्याला खूप टेन्शन आले आणि आपल्या घरातून नेहाकडे जाण्यासाठी बाहेर निघाला. नेहाकडे येण्यासाठी त्याने ट्रेन पकडली, कारण तो विचार करत होता
की नेहा सकाळी सकाळी फोन उचलत नाही याचा अर्थ तिच्यासोबत काही अघटित तर घडले नसेल ना, तिच्यासोबत काही चुकीचे तर झाले नसेल ना। संजीव रात्रीचा 9 वाजायच्या आसपास नेहाच्या गावाला पोहोचतो, जिथे तिचे स्कूलमध्ये जॉईनिंग झाले होते, आणि संजीव नेहाच्या रूमवर पोहोचतो। जेव्हा नेहाचा दरवाजा वाजवतो तेव्हा नेहा आपला दरवाजा खोलते आणि यावेळी संजीवला पाहून आश्चर्यचकित होते। तिला खूप मोठा धक्का बसतो, तिच्या पायाखालून जमीन सरकते, कारण तिच्यासोबत रूममध्ये एक मुलगासुद्धा उपस्थित होता। त्या मुलाचे नाव शुभम होते आणि तोसुद्धा नेहासोबत प्रायमरी स्कूलमध्ये शिकवत होता। नेहा आणि त्या मुलामध्ये प्रेम प्रकरण चालू होते आणि त्या दिवशी नेहा शुभमसोबत त्या खोलीत एकटी होती आणि दोघेही वेगळ्या अवस्थेत होते। हे सगळं पाहून संजीवच्या पायाखालची जमीन सरकते, तो रागाने लालबुंद होतो आणि नेहाच्या कानाखाली मारतो। तिला विचारतो, हा मुलगा कोण आहे, तुझ्या खोलीत एकटा काय करत आहे? तेव्हा नेहा घाबरून म्हणते, ते आमच्या स्कूलचे सर आहेत, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, स्कूलचे काम काही बाकी होते त्यामुळे त्यांना रूमवर बोलवले होते, खूप महत्त्वाचे काम आम्ही पूर्ण करत होतो। नेहा बोलताना अडखळत होती आणि संजीवसोबत नजरानजर करू शकत नव्हती। संजीवला समजून गेले की रात्रीच्या 9 वाजता ते लोक कोणते महत्त्वाचे काम करत होते आणि तेही एका रूममध्ये। संजीव नेहावर खूपच रागवतो आणि तिथेच तिला मारायला लागतो, कारण कोणत्याही व्यक्तीने आपल्या पत्नीला या अवस्थेत पाहिले असते तर विचार करण्याची गोष्ट आहे की त्याच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल। संजीव एक असा मुलगा होता की मजदूरी करून, टेम्पो चालवून, हॉटेलवर भांडी घासून आपल्या पत्नीला प्रायमरी स्कूलची शिक्षिका बनवली होती, तेही सरकारी, आणि जर त्याची पत्नी असे घाणकृत्य करत असेल, त्याची फसवणूक करत असेल, तर विचार करण्याची गोष्ट आहे की कोणालाही एवढा राग येईल। त्या दिवशी रात्री त्यांच्यात वादविवाद खूप होतात। संजीव तिला खूप मारतो, त्यामुळे नेहाला त्याचा खूपच राग येतो आणि ती त्याला रागात म्हणते, हे बघ, तू मजदूरी करतो आणि मी सरकारी स्कूलची एक टीचर आहे, त्यामुळे मला तुझ्यासोबत राहायला चांगले वाटत नाही, कारण जेव्हा मी तुझ्यासोबत कोणत्या पार्टीला जाते किंवा नातेवाईकांकडे जाते मला अपमानित झाल्यासारखे जाणवते, तू माझ्या बरोबरीचा नाहीस, त्यामुळे मला तुला घटस्फोट द्यायचा आहे आणि मी इथून पुढे शुभमसोबतच राहणार आहे। शुभम माझ्यावर खूप प्रेम करतो, मी त्याच्यासोबत खूप आनंदात असते, त्यामुळे तू मला घटस्फोट देऊन टाक। नेहाचे बोलणे ऐकताच संजीवच्या हृदयात एक कळ उठते, त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे होतात, तो पूर्ण प्रकारे तुटून जातो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर निघतात। तो काहीच बोलू शकत नव्हता, कारण त्याला काहीच समजत नव्हते की आता काय करू। बिचारा संजीव चुपचाप तिथून माघारी वळतो आणि आपल्या घरी येतो आणि काही महिन्यातच दोघांचा घटस्फोट होतो। नेहाच्या घरचे नेहाला खूप समजवतात, तिला म्हणतात की बाळा असे करू नकोस, संजीव एक खूप चांगला मुलगा आहे, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो, त्याने तुझ्यासाठी स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं आहे, तुला शिकवण्यासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षा दाबल्या आहेत, तुला त्याने एवढे शिकवले, तुझ्या शिक्षणासाठी त्याने त्याच्या आईचे ऑपरेशनसुद्धा पुढे ढकलले होते, तुझ्या सगळ्या इच्छा त्याने पूर्ण केल्या, तू त्याच्यासोबत असे करू नकोस। परंतु नेहाने आपल्या घरच्यांचेही काहीच ऐकले नाही, तिच्या बुद्धीला गंज चढला होता आणि तिने संजीवला घटस्फोट दिला। घटस्फोट दिल्यानंतर संजीवने आपल्या मुलीला आपल्या सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला, नेहाला सुद्धा हेच हवं होतं। आता नेहा शुभमसोबत राहू लागली होती आणि संजीव आपल्या मुलीसोबत, आपल्या आईवडिलांसोबत राहू लागला होता। परंतु संजीवला खूपच वाईट वाटत होते। एक दिवस संजीव विचार करत होता की त्यालासुद्धा त्याचे शिक्षण पूर्ण करून काहीतरी करायला पाहिजे, कधीपर्यंत तू अशी मजदूरी करणार? आता त्याला त्याच्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटू लागली होती। संजीवच्या आईची तब्येत खूपच खराब होत होती, आता ऑपरेशनशिवाय काहीच पर्याय नव्हता, संजीवजवळ पैसेसुद्धा नव्हते, त्यामुळे संजीव आपल्या जमिनीचा एक छोटासा तुकडा विकतो। तो जमिनीचा तुकडा एका रस्त्याच्या कडेला होता आणि त्याच तुकड्याला तो विकून टाकतो, त्यामुळे त्याचे त्याला 35 लाख रुपये मिळतात। त्या पैशांनी संजीव आपल्या आईचा चांगला उपचार करून ऑपरेशन करतो आणि जे पैसे वाचतात त्या पैशांनी आपले शिक्षण पूर्ण करतो आणि 3-4 वर्ष खूप मेहनत केल्यानंतर संजीव एक एक्झाम देतो आणि ती एक्झाम तो पासही होतो। त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळते आणि देवाच्या कृपेने तो एक SDM अधिकारी बनतो।
देवाने संजीवचंच ऐकलं होतं, त्यामुळे त्याच्या घरचे खूप खुश होतात आणि पूर्ण गावात संजीवचीच चर्चा होत होती. परंतु संजीवने आपल्या पत्नीचा बदला घेण्यासाठी एवढी मेहनत केली होती आणि मन लावून अभ्यास केला होता आणि एक्झाममध्ये तो पासही झाला होता. संजीव जेव्हा SDM अधिकारी बनतो तेव्हा त्याची पोस्टिंग महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात होते. आणि एक दिवस देवाचा चमत्कार बघा, ज्या स्कूलमध्ये नेहा शिकवत होती त्या स्कूलमध्ये चीफ गेस्ट म्हणून संजीवला तिथे बोलवले जाते, कारण संजीवने आपल्या जीवनात खूप काही केले होते, खूप अडचणींचा सामना केला होता. त्यानंतर तो SDM अधिकारी बनला होता. त्याच्या जीवनाची जी कथा होती ती खूपच प्रेरणादायी होती, ज्यामुळे त्याला खूपच मानसन्मान दिला जात होता. त्या दिवशी संजीव चीफ गेस्ट बनून नेहाच्या प्रायमरी स्कूलमध्ये जातो तेव्हा नेहा आपल्या घटस्फोटित पतीला पाहून खूपच हैराण होते, कारण तिला काहीच माहिती नव्हते की संजीव आपल्या जीवनात काय करत आहे. तिला तर तिच्या माहेराकडून कळले असते, पण तिच्या माहेरच्या लोकांनी सुद्धा तिच्या वागण्यामुळे तिच्याशी संबंध तोडला होता. ती समजत होती की संजीव पूर्ण प्रकारे उद्ध्वस्त झाला असेल, त्याच्याजवळ आता काहीच वाचले नसेल, तो एक भिकारी झाला असेल. परंतु नेहा जेव्हा संजीवला अशा प्रकारे पाहते तेव्हा ती खूपच घाबरते. तिथे संजीव येतो आणि संजीवचे खूपच भारी स्वागत केले जाते. संजीव स्टेजवर उभा राहून आपले भाषणही देतो आणि अशा प्रकारे तिथल्या कार्यक्रमाची सांगता होते. तेव्हा तो तिथून निघून जातो. नेहाला संजीवला भेटायचे होते, त्याला विचारायचे होते की शेवटी तो SDM अधिकारी कसा काय बनला. खूप विचार करून एक दिवस नेहा निर्णय घेते की संजीवला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये जायचे. जेव्हा संजीवला भेटण्यासाठी त्याची पत्नी त्याच्या ऑफिसवर जाते तेव्हा संजीव नेहाला खूप मानाने आणि सन्मानाने तिला ऑफिसमध्ये बसवतो आणि आपल्या कर्मचाऱ्याला तिच्यासाठी नाश्ता पाणी मागवतो. नाश्ता पाणी झाल्यानंतर तो आपल्या पत्नीला नेहाला विचारतो की आता बोल, काय काम आहे, तू इथे का आली आहेस. तेव्हा नेहा विचारते, तर तुम्ही SDM अधिकारी कसे काय झाले. तेव्हा संजीव नेहाला आपली पूर्ण कहाणी ऐकवतो आणि म्हणतो की मला माझीच खूप लाज वाटत होती, ज्यामुळे मी सुद्धा पुढचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि आज पहा मी एक SDM अधिकारी झालो आहे. कदाचित तू माझ्या जीवनात राहिली असतीस तर मी तेच मजदुरीचे काम केले असते आणि माझ्या जीवनात मी पुढे गेलोच नसतो. तू नोकरी केली असतीस आणि मी कशाचेही टेन्शन घेतले नसते, ज्यामुळे मी सुद्धा माझ्या जीवनात तुझ्या जीवावर मस्त राहिलो असतो. परंतु मला असे वाटले की तू गेल्यानंतर मला सुद्धा माझ्या जीवनात काही ना काही करायला हवे. जर तू माझ्या जीवनात राहिली असती तर मी काहीच करू शकलो नसतो, परंतु तू मला सोडून गेलीस त्यामुळे मला सुद्धा पुढे शिकण्याचे मन झाले आणि आज पहा तुझ्यासमोर मी SDM बनून कसा बसलो आहे. पुढे संजीव नेहाला विचारतो, तू सांग तू कशी आहेस आणि तुझा पती कसा आहे ज्याच्यावर तुझे प्रेम आहे. तेव्हा नेहा संजीवला म्हणते, मी माझ्या जीवनात खूप मोठी चुकी केली आहे संजीव, तुम्हाला गटस्फोट देऊन मी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मी शुभमसोबत राहत होते, काही महिन्यानंतर मी लोन घेऊन एक जमीन खरेदी केली, परंतु त्या जमिनीवर शुभमचा डोळा होता. तो मला म्हणाला होता की ती जमीन माझ्या नावावर कर, चांगल्या भावात मी त्या जमिनीला विकून टाकतो आणि त्याचे जे प्रॉफिट असेल मी तुला देईन. परंतु त्याने जमीन विकली आणि पैसेसुद्धा मला दिले नाहीत, त्यामुळे मी त्याला सोडले. जेव्हा मी त्याच्यासोबत राहत होते तेव्हा काही दिवसांनी मला माहिती पडले की त्याचे लग्न पहिलेच झाले आहे, त्याला मुलंसुद्धा आहेत, परंतु तो मला फसवत होता, मला धोका देत होता. तुम्हाला घटस्फोट देऊन मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे संजीव, मला माफ करा. नेहाचे बोलणे ऐकून संजीव काहीच बोलत नाही, त्यामुळे नेहा पुन्हा संजीवला विचारते, आपली मुलगी कशी आहे, आता ती मोठी झाली असेल ना. तेव्हा संजीव म्हणतो, आपली मुलगी ती थोडीच आहे, ती तर फक्त माझीच मुलगी आहे आणि ती खूप मोठी झाली आहे, स्कूलला सुद्धा जाते. संजीव त्याच्या मुलीचा फोटो नेहाला दाखवतो तेव्हा नेहा आपल्या मुलीला पाहून खूप जास्त रडत होती आणि म्हणते, मला माझ्या मुलीला भेटायचे खूप मन करत आहे, खूप वर्ष निघून गेली आहे तिला भेटलेच नाही. तेव्हा संजीव तिला म्हणतो, अच्छा तुला आत्ता तिची आठवण झाली आहे का, या अगोदर कधीच तिची आठवण झाली नाही. ही सगळी नाटकं बंद कर आणि चालती हो इथून, तुझा माझा आणि माझ्या मुलीचा काहीही संबंध नाही. तुला फक्त मला एवढंच दाखवायचं होतं की तू ज्याला अडाणी घावंडळ समजून लात मारली होतीस तो आज कोणत्या पदावर आहे.
त्यामुळे इथून पुढे एवढेच लक्षात ठेव की कोणालाही स्वतःपेक्षा कमी समजू नकोस. चल जा इथून आता. संजीवचे बोलणे ऐकून नेहा खूप जास्त रडत होती. त्याला खूप विनवण्या करत होती की माझ्या मुलीला मला भेटू द्या. पुन्हा पुन्हा त्याची माफी मागत होती. तेव्हा संजीव विचार करत होता की त्याची मुलगी त्याला नेहमी म्हणायची की माझी मम्मी कुठे आहे. माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मम्मी आहे. मलासुद्धा माझ्या मम्मीला भेटायचे आहे. मला माझ्या मम्मीजवळ घेऊन चला. आपल्या मुलीचे बोलणे आठवून संजीव निर्णय घेतो की त्याच्या मुलीची आणि नेहाची एकदा भेट घडवून द्यायची. खूप विचार करून तो नेहाला घरी घेऊन जातो. नेहा जेव्हा आपल्या मुलीला भेटते तेव्हा ढसाढसा त्या घरात रडू लागते आणि संजीव आणि त्याच्या आईवडिलांची पाय पकडून माफी मागते. म्हणते की मला माफ करा, मी माझ्या जीवनात खूप मोठी चुकी केली आहे. मी अशी चूक परत कधीच करणार नाही. संजीव माझ्याशी पुन्हा लग्न करा. नेहाचे बोलणे ऐकून संजीव तिला नकार देतो. म्हणतो की मी तुझ्यासोबत आता राहू शकत नाही. माझी एकदा खूप मोठी फसवणूक झाली आहे. मला पुन्हा पुन्हा तुझ्या जाळ्यात फसायचे नाही. तू तुझ्या जीवनात खुश रहा आणि मी माझ्या जीवनात खूप खुश आहे. जर कधी तुला माझ्या मुलीला भेटायचे मन करेल तेव्हा तू तिला भेटण्यासाठी येऊ शकतेस. मला आणि माझ्या घरच्यांना कोणतीच अडचण राहणार नाही. त्यावेळेस तर संजीवने पूर्णपणे नेहाला नकार दिला होता. परंतु हळूहळू दिवस निघून जात होते. संजीवची मुलगी एकदा आपल्या आईला भेटली होती. तिथून पुढे ती पुन्हा पुन्हा आपल्या आईला भेटण्यासाठी आपल्या पप्पांजवळ हट्ट करू लागली होती. त्यामुळे संजीव नेहमी आपल्या मुलीला तिच्या आईला भेटण्यासाठी तिला घेऊन जायचा. एक दिवस तर संजीवची मुलगी हट्टच धरून बसली की मम्मीला आपल्या घरीच आणा. परंतु संजीव याला पूर्णपणे नकार देतो. त्यामुळे त्याची मुलगी आपल्या मम्मीचा दोसरा करून आजारी पडते. ती काहीच खात पित नव्हती. त्यामुळेच संजीवने नेहासोबत पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने विचार केला की त्याची मुलगी अजूनही छोटी आहे. तिला तिच्या आईची गरज आहे आणि आपल्या मुलीला तिच्या आईवडिलांचे दोघांचेही प्रेम मिळेल तेव्हाच ती तिच्या जीवनात खूप खुश राहील. तो दुसरं लग्न करू शकत होता. परंतु त्याने सावत्राईचे किस्से खूप ऐकले होते. त्याला त्याच्या मुलीचं आयुष्य खराब करायचं नव्हतं आणि त्यामुळेच त्याने नेहाला माफ केले आणि तिच्यासोबत पुन्हा लग्न केले. नेहाला आपल्या चुकीची जाणीव झाली होती की जीवनात कोणीही कितीही मोठे झाले परंतु त्याने जर आपल्या माणसांची साथ सोडली तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. मित्रांनी मैत्रिणींनो, संजीवने आपल्या पत्नीला नेहाला माफ केले हे तुम्हाला अजिबात आवडले नसेल. परंतु त्याने त्याच्या मुलीसाठी तिला माफ केले होते. त्याने त्याच्या मुलीला आई आणि आईचे प्रेम मिळवून दिले होते. परंतु त्याने जीवनात कधीच नेहाला पत्नी म्हणून स्वीकारले नाही. नकळत त्याने नेहाला खूप मोठी शिक्षा दिली होती. नेहा फक्त त्या घरात त्याच्या मुलीची आई आणि सून बनून राहिली. मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? संजीवने नेहाला माफ करून तिला जी शिक्षा दिली हे तुम्हाला पटले का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.